अमरावती विधानसभा क्षेत्रातील नवसारी प्रभाग क्रमांक 3 या भागातील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी आमदार सौसलबाताई खोडके यांनी तब्बल 1,11,00,000 निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधी अंतर्गत नवसारी स्टॉप ते नवोदय विद्यालय पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे 89.75 लाख निधीतून डांबरीकरण होणार असून 22.03 लाख निधीतून एकविरा विद्युत कॉलनी येथील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी आमदार सौसलबाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर आमदार सौसलबाताई खोडके यांनी कुदळ मारीत या विकास कामांच्या भूमिपूजनाचा औपचारिकता साधली. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते विकास कामांच्या नामफलकांचे अनावरण सुद्धा करण्यात आले. या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधण्यासह आमदार महोदयांच्या वतीने निवेदनाचा स्वीकार करण्यासह आगामी काळात संबंधित विकास कामांना घेऊन नियोजन करीत त्याची पूर्तता करण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला. शहरी क्षेत्रामध्ये नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांना अपेक्षेनुरूप विकास कार्यक्रम राबवण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य राहील या शब्दांमध्ये स्थानिकांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराप्रती त्यांनी यावेळी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली. मी या ठिकाणी सांगू इच्छिते की निवडून आल्यानंतर पहिलं उद्घाटन हे नवसारी यांनी आपले, कारण 1.5 वर्षापासून कोविड सारखा आजार आला आणि कोविड सारखा आजार असल्यामुळे कार्यक्रमच होऊ शकले नाही. कुठल्या भागात मी गेली नाही, पण पहिल्यांदा सुरुवात ही नवसारीपासून आपली या ठिकाणी केलेली आहे. आणि नवसारी ते म्हणजे त्या चौकापासून तर त्या वलगाव रोडपर्यंत तो 90 लाखाचा रस्ता आहे, मंजूर आहे. त्याचं कामसुद्धा लवकरात लवकर चालू म्हणजे आजपासून चालू होणार आहे. आणि त्याच्यासोबतच हा सुद्धा आपण 30 लाखाचा रस्ता टाकला होता आणि ह्या 30 लाखामध्ये हा पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचे अप्रोच आहे ते पण सुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे. अशा पद्धतीने या कामाचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी करतो आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौसलबाताई खोडके यांच्यासमवेत नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका निलिमा काळे, मंजुश्री महल्ले, प्रशांत महल्ले, यश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिल भटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष प्रशांत धर्माळे, ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख, सुयोग तायडे, आकाश वडनेरकर, रवी सरोदे, प्रज्वल घोब, निलेश ठाकरे, सचिन दळवी, भोजराज काळे, विनोद गुर्धे, सीमा राऊत, संगीत इंगळे, रुपाली मानकर, अलका तल्हार, गौरी तल्हार, योगिता भुरे, अर्चना काटे, मृणाली काटे, अरुणा इंगोले, स्वाती येते, शालिनी येते, निलिमा गांजरे, श्रुतिका गांजरे, दर्शना आवारे, शीतल आवारे, कल्पना कनाटे, अर्चना राऊत, राजकन्या तानोडे, बाळासाहेब महल्ले, सुभाषराव वळले, कुकडे गाडे, शरदराव राऊत, अशोकराव वासनकर, रामकृष्ण जांभूळकर, देवीदास जांभूळकर, रॉबिन वानखडे, कृष्णा भातकुलकर, शशी आलोककर, वाघमारे, भैसारे, वंजारी, प्रमोद इंगळे, संजय भुरे, अभिजित भुरे, श्यामकांत काटे, एम आर इंगोले, अनिकेत इंगोले, अभिषेक इंगोले, आकाश येते, राजेंद्र येते, अशोकराव गांजरे, ऋषिकेश गांजरे, राजू गावंडे, यश गावंडे, मिलिंद कांबळे, अर्पित गावंडे, संदेश आवारे, देवेंद्र कनाटे, आदर्श राऊत, क्षितिज इंगळे, सागर इंगळे, शुभम पारोदे, काळमेघ पाटील, भारत संके, रामेश्वर राऊत, दत्तात्रय बागल आदींसहित नवसारी बस स्टॉप, एकविरा विद्युत कॉलनी व तेजस्विनी कॉलनी येथील स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. मागील वर्षभरापासून नवसारी प्रभागात विकास कामांचा सपाटा सुरू असल्याने प्रभागाला नवी चकाकी आली आहे. अशातच आता नवसारी भागातील रस्ते निर्मितीसाठी तब्बल 1,11,00,000 भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार सौसलबाताई खोडके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आभार मानले आहेत.